धनगर समाजाच्या प्रतिनिधींबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वयक मंत्री होते। पडळकर तो माझ्याबरोबर आहेत, होते रामभाऊ शिंदे होते आणि इतर आपल्या धनगर समाजाचे प्रतिनिधी नेते होते। अतिशय नकारात्मक झाली, चर्चा झाली, त्याच्यामध्ये काही उदाहरणं काही मुद्दे शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुढे आले। त्याच्यामध्ये बिहार झारखंड तेलंगणा या राज्यामध्ये काही निर्णय घेतले, ते कसे घेतले, त्यांची कार्यपद्धती काय होती या बाबतीमध्ये शिष्टमंडळाने सूचित केलं की ती कार्यपद्धती देखील आपण पाहावी आणि त्याप्रमाणे देखील त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कार्यपद्धती पाहण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये अधिकारी असतील आणि शिष्टमंडळातले काही लोक असतील, प्रतिनिधी असतील। त्याचबरोबर तो अहवाल आल्यानंतर अटर्नी जनरल आपले भारताचे त्यांच्याकडे हा अहवाल पाठवून त्यांचं ओपिनियन अहवाल मागवण्याबाबत चर्चा झाली आणि तशा प्रकारचं देखील आपण ठरवलेलं आहे। त्याचबरोबर हायकोर्टमध्ये देखील हे प्रकरण सुरू आहे आणि हायकोर्टामध्ये देखील सुनावणी दरम्यान जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्य करायचं ते देखील केलं जाईल। त्याचबरोबर आवश्यकतेनुसार एक जो काही हा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा आहे त्यामध्ये रिटायर्ड जस्टिस रिटायर्ड न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यकतेनुसार एक कमिटी गठित करण्याची सूचना देखील आली, त्यावर देखील सरकारने निर्णय घेतला। त्यामध्ये धनगर समाजाचे प्रतिनिधी देखील एक प्रतिनिधी घेण्याचा देखील निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस केसेस ज्या आहेत आंदोलनादरम्यान ज्या पोलीस केसेस झाल्या त्या मागे घेण्याबाबत देखील मागणी झाली, त्याच्यावर देखील सरकार सकारात्मक आहे। अशा प्रकारच्या सूचना निर्गमित या ठिकाणी करू आणि त्याचबरोबर हे आरक्षण त्यांना देत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी होऊ नये अशा प्रकारची भूमिका देखील या बैठकीमध्ये चर्चेद्वारे नोंदवून सरकार तशीच भूमिका आहे आणि तोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ज्या योजना जे लाभ आदिवासी समाजाला देय आहेत जे मिळत आहेत ते लाभ सर्वच्या सर्व अतिशय प्रभावीपणे या आपल्या धनगर समाजाला मिळाले पाहिजेत आणि त्याच्यावर देखील आम्ही अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत या सर्व योजना ज्या आहेत त्यांचा लाभ प्रभावीपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली आणि यानंतर जे धनगर समाज बांधव आहे त्यांच्या भूमिका देखील सरकारची सकारात्मक आहे आणि त्यामुळे जे आंदोलन सुरू आहे उपोषण आहे त्यांना देखील आम्ही विनंती आणि आवाहन केलेलं आहे। आताही मी आपल्या माध्यमातून करतोय की सरकार आपल्या समाजाला भूमिकेशी कुठेही विरोधात नाही, नकारात्मक नाही, सकारात्मक आहे। हे सर्व करत असताना इतर कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्की घेईल आणि तोपर्यंत हे आंदोलन उपोषण जे आहेत आपण मागे घ्यावीत। आपण चर्चेद्वारे प्रत्येक प्रश्न हा चर्चेद्वारे सुटू शकतो आणि म्हणून जे तज्ज्ञ लोक आहेत त्या समाजामध्ये त्यांनी त्यांचं देखील ज्या काही सूचना आहेत त्यांची काही ओपिनियन आहेत त्यांची काय जे काही इतर राज्यातली माहिती आहे ते देखील त्यांनी आपल्या सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर शेअर करावी अशी देखील चर्चा या आजच्या बैठकीमध्ये झाली।